मी जायचे घाटवाडीत, पण माझ्या मैत्रिणींना भेटायला. माझ्या मैत्रिणी होत्या तिकडं. संग्राम, मी तुला खरंच सांगते, ही बाई सगळं खोटं बोलते, हिच्यावर विश्वास ठेवू नको. कळतंय मला. शांतो शांतो, बस बस बस, पाणी कुठे? पाणी घे, शांतो, पाणी. आई, तुला असं कसं वाटलं ग की त्या सुशीला देवींच्या बोलण्यावर मी विश्वास ठेवेन? मला काय माहिती नाही का हे किती नीच फॅमिली ही धोंडे पाटील. बात झालं, बात झालं. ही सुशीला आता मला या बंगल्यामध्ये नकोय. या सरकार वाढत नाही, तिला बाहेर काढ. आई, तू काळजी करू नकोस. त्या सुशीलाचा बंदोबस्त करणारच आहे मी, पण आधी या पिंकीला सरळ करायचंय. मला बघितलंस ना तू, त्या सुशीलाला कसं तुझ्या विरोधात भडकवत होती. यांचा ना तुझ्या विरोधात काहीतरी प्लॅनिंग चाललंय, काहीतरी कटकारस्थान करताय तुझ्या विरुद्ध. ती बरोबर बोलतोयस तू, मला बी पटतंय. बघ ना, त्यो त्यो ज्योतिषी ती पिंकी घर सोडून जात असतानाच कसा काय आला. त्या ज्योतिषानं सरकारांच्या तोंडून असं पण वदवून घेतलं की पिंकी याच घरात राहणार म्हणून. आणि संग्राम सरकारांचा मुलगा नाही असा संशय बी त्यांनी निर्माण केला. हे काम नक्की पिंकीच आहे. मी नाही सोडायचे तिला. एकदम बरोबर बोलले धाकल्या सासूबाई तुम्ही. बरं, मी आले सा. ए चित्रे, कुठं निघालीस? मला लय काम आहेत आणि मला पार्लर मध्ये जायचं होतं, ते फेशियल करायचं. नाही, सगळं नंतर. मी काय सांगते ते ऐक. आज नाही, आतापासून त्या पिंकीवर नजर ठेवायची. खरंच सांगितलं ते ऐकायचं. या पाटल्या तुला आवडल्यात ना, पाहिजेत ना? वय वय, आत्ता देत आहे काम झाल्यावर. धाकले सासूबाई, तुम्ही अजिबात काळजी करू नका. ही मी चाललेच आणि आत्तापासून ड्युटी जॉईन करते लगेच. हे काम जर का पिंकीच असल तर तिला तिच्या वागण्याचा पश्चाताप नक्कीच होणार. पिंकीला तर मी नाही सोडणार. पर त्याआधी तायडीला सरळ करावं लागणार आहे.